मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, तलाठी भरती 12 जुलै 2019 रोजी झालेल्या परीक्षेमधील महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचे आहे. तर बघा, 12 जुलै फर्स्ट शिफ्टमध्ये आलेली प्रश्न, मुख्य निवडणूक आयुक्त कार्यकाळ किती वर्ष असतो, रिपीट झालेला आहे प्रश्न. 2019 नारी शक्ती अवॉर्ड कथक नृत्य प्रकारासाठी कोणाला देण्यात आला, वीरभद्र सिंह कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर मित्रांनो, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स आहेत, पुरस्कार आहेत, त्यावर मी व्हिडिओ दिलेले आहेत, नक्की त्या बघा, कारण हमखास यावर प्रश्नही विचारले जात आहेत. वीरभद्र सिंह कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते असा प्रश्न आहे. लॉर्ड वेलसली ने अहमदनगर किल्ला कोणत्या साली जिंकला. माउंट एल्फिंटन चा भारतातील कार्यकाळ किती वर्ष होता, खालीलपैकी कोणते एक जीवनसत्व नाही असा प्रश्न होता. संजय निरुपम यांच्या सभेस उपस्थित राहिल्याने कोणत्या कुस्तीपटूला निलंबित करण्यात आले असा प्रश्न एक आलेला आहे. अवकाशातील सॅटेलाइट नष्ट करण्यासाठी कोणते मिशन राबविण्यात आले आहे. 2017-18 कुच बिहार कप कोणत्या संघाने जिंकला. परिश्रम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते, सॉरी पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर. युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीत भारतातील किती स्थळे समाविष्ट आहेत. उन्हाळ्यात तंबूसाठी पांढरा रंग वापरण्याचे कारण काय. दुसरे मेगा फूड पार्क. नौसेना अधिकारी निवृत्त झाल्यानंतर उपनौसेना अधिकारी यांच्या नियुक्तीवर न्यायालयात दाखल केलेली याचिका कोणी मागे घेतली. आपत्कालीन स्थितीत मूलभूत हक्कावर निर्बंध कोणत्या देशाच्या राज्यघटनेनुसार घेण्यात आले. 2019 कशाच्या स्थापनेस 50 वर्ष पूर्ण झाली, CRPF, BSF असे प्रश्न होते. आणि महाराष्ट्र न्यायासन कायदा 1985 वर एक प्रश्न आलेला होता. 12 जुलै जे प्रश्न आहेत. त्यानंतर 2014 निवडणुकामध्ये NDA किती जागा होत्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019-20 हे वर्ष काय म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायासन कधी स्थापन झाले, म्हणजेच मॅट. ऑरेंज वाघ्र प्रकल्प कुठे आहे. MSME बिल वटवण्यासाठी MI एक्सचेंज ट्रेड रिसिव्हेबल डिस्काउंटिंग सिस्टीम प्लॅटफॉर्म कोणत्या बँकेने तयार केला. त्यानंतर मॅथ्सच्या संबंधित बघा, 74 पुस्तके 106 पेनाची किंमत 1910 रुपये आहे. 106 पुस्तके 74 पेनाची किंमत 2230 रुपये आहे. तर एक पुस्तक व एक पेन याची किंमत किती असा प्रश्न होता. A:B, A:B, A:B = C:11. तर B:6 = 6:7. AC बरोबर किती असा प्रश्न. 5 जानेवारी 1991 रोजी शनिवार होता, तर 3 मार्च 1992 रोजी कोणता वार असेल. त्यानंतर 30,315 या संख्येला भागले असता भागाकार हा कोणत्या तरी संख्येचा घनमूळ येईल अशी संख्या शोधा. त्यानंतर 450 रुपये दराने 100 सफरचंद खरेदी केली, 60 रुपये प्रति डझन दराने ती विकली, तर या व्यवहारामध्ये किती नफा अथवा तोटा झाला असा प्रश्न होता. तर सामान्य ज्ञानची काही गणिताची प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मराठी व्याकरण. पाऊस आला असता तर येणे झाले नसते, अख्यांत ओळखा. चंद्र जागृती या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत ते ओळखा. त्यानंतर गारा काकूने दूध झाकून ठेवले क्रियापदाचा प्रकार ओळखा. त्यानंतर पुढचा प्रश्न, इंग्रजीचे काही प्रश्न आलेले आहेत ते सुद्धा आपण बघणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्या समोर आहेत इंग्लिश ग्रॅमरचे काही प्रश्न, त्याचबरोबर इतरही प्रश्न सांगणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ही कळसुबाई आहे, त्याची उंची ही
1646 मीटर आहे. त्याचनंतर नुकतेच नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरास नवीन IIM चे उद्घाटन केले, तर याचं उत्तर आहे नागपूर. त्यानंतर U19 कुच बिहार ट्रॉफी 2018 चे विजेते कोण आहेत, हा एक प्रश्न होता, त्याचं उत्तर सुद्धा मी आपल्याला देणार आहे. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो सुधांशु कुमार. यानंतर सध्या भारतात एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत, हा एक प्रश्न होता, त्याचं उत्तर आहे 38. मूलभूत हक्काचे आणीबाणी दरम्यान निलंब ही तरतूद भारताने कोणत्या देशाच्या घटनेतून घेतलेली आहे. मूलभूत हक्काचे आणीबाणी दरम्यान निलंबन ही तरतूद भारताने कोणत्या देशाच्या घटनेतून घेतलेली आहे, त्याचं उत्तर आहे मित्रांनो जर्मनी. हा एक प्रश्न आलेला होता. मुख्य निवडणूक आयुक्त यांचा पदाचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो, असा एक प्रश्न आलेला होता आणि त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, वेळोवेळी हे विचारले जात आहेत, त्या अनुषंगाने हे सर्व प्रश्न आपल्या सर्वांकरता अतिशय महत्त्वाचे आहेत. तर वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा नियुक्तीच्या 6 वर्षापर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या पदांचा पदभार हा घेतला जातो. कोणत्या खेळाडूला संजय निरुपम यांच्या सभेत हजर राहिल्याने निलंबित करण्यात आले, तर याचं उत्तर आहे नरसिंह यादव मल्ल. ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड वेलन्सलीने अहमदनगरच्या भुईकोट किल्ला कोणत्या वर्षी ताब्यात घेतला होता, हा एक प्रश्न होता, याचं उत्तर आहे 1803. 26 फेब्रुवारीला भारताने एअर स्ट्राईक करून पाकिस्तानचे कोणते ठिकाण उद्ध्वस्त केले, तर बालकोट. लॉर्ड एलिफिस्टनचा कार्यकाळ कधी होता, तर 1819 ते 1827 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कलम कोणती, तर 315. त्यानंतर द बाय ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिकल कॉर्पोरेशन चा पहिला युद्ध सराव 2018 मध्ये कुठे पार पडला, तर पुणे. वीरभद्रसिंह कोणत्या राज्याचे CM होते, तर हिमाचल प्रदेश. इस्रोने आकाशातील उपग्रह उद्ध्वस्त करण्यासाठी कोणते मिशन राबविले होते, तर मिशन शक्ती. यावर सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपण दिलेला आहे, मिशन शक्ती. अलीकडल्याच काळामध्ये हे मिशन पूर्ण झालेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची ही अतिशय महत्त्वाची प्रश्न होती या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्या निदर्शनास आणलेली आहेत. तर ही सर्व प्रश्न 12 जुलैच्या परीक्षेमध्ये आलेली आहेत आणि ती प्रश्न आपल्या निदर्शनास या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहेत. त्याचबरोबर इतरही प्रश्न आपल्यासोबत शेअर करणार आहे. अवॉर्ड्स आणि स्पोर्ट्स यावर नेहमी प्रश्न हे विचारले जात आहेत मित्रांनो, आपण अवॉर्ड बरोबर करायचं आहे. तोंडचे वाक्य सांगण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात, हा एक मराठी व्याकरणात प्रश्न आलेला होता, तर याचं उत्तर आहे दुहेरी अवतरण चिन्ह. २०१९ चे वित्त मंत्री सध्याचे कोण आहेत, तर निर्मला सीतारामन. रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्याची लांबी 167 किलोमीटर. 1992 चा भारतरत्न कोणत्या उद्योगपतीला मिळाला, जहांगीर रतनजी टाटा. अविकारी शब्दाला काय म्हणतात, तर अव्यय. हे सुद्धा प्रश्न आलेले आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे.
पेरियार अभयारण्य कोठे आहे हा एक प्रश्न होता. केरळ. शिवाजी महाराजांचा अभिषेक कोणत्या वर्षी झाला? 6 जून 1974. रायगड. हमसफर पुणे पासून कोठे चालते? तर नागपूर. महाराष्ट्रात नवीन वर्ष कधी साजरे होते? तर गुढीपाडवा 1 चैत्र. अशा प्रकारची ही सर्व प्रश्न आहेत मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्या निदर्शनास आणलेली आहे. नक्कीच ते आपल्या सर्वांकरिता उपयुक्त असतील. मित्रांनो, वेळोवेळी एकसारखी प्रश्न ही येत आहेत आणि खूप डीपमध्ये प्रश्न विचारले जात आहेत. त्या अनुषंगाने आपला अभ्यास तशा प्रकारचा असणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा प्रश्न हा आपला मिस होणार नाही. तर मित्रांनो, आपल्या मनामध्ये काही शंका प्रश्न असतील कमेंट करा. महत्त्वाची माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून, ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. 12 जुलैला जे काही प्रश्न आलेले होते ते सुद्धा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.